अखिल भारतीय महानुभव विचार चिंतन परिषदेच्या वतीने दक्षिण नागपुरात नानाजी ढवंगाळे पिपळाव हुडकेश्वर येथे 19 नोव्हेंबर 2023 पासून आत्मशांती महाज्ञान यज्ञ 108 चा शुभारंभ होत आहे. या 43 दिवसीय महासत्संगात देशभरातील हजारो संत महंत तपस्विनी सामाजिक धार्मिक साहित्यिक राजकीय मंडळीसह विविध क्षेत्रातील मंडळी मान्यवरांना आमंत्रित केले आहे आणि या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी अखिल भारतीय महानुभव विचार चिंतन परिषदेच्या वतीने करण्यात आले. श्रीमद महावाक्य निर्वचन प्रवचन सोहळा म्हणजे महानुभाव तत्वज्ञानामध्ये तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं हे प्रकरण आहे की ज्यामध्ये या जगाचं आणि जीवनाचं चिंतन केलं गेलेलं आहे. आपण कोण, जग म्हणजे काय, या जगाचा आणि माझा काय संबंध आहे, ह्या ज्या काही तत्वज्ञानाच्या दार्शनिक गोष्टी आहेत याचा उहापोह जो श्री चक्रधर प्रभूंनी भक्तजनांप्रती उपदेश केलेला आहे ते तत्व या माध्यमातून या प्रवचनातून सांगण्यात येणार आहे. आणि हे तत्वज्ञानाचं अधिष्ठान जोपर्यंत दिल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला सामाजिक समतेचा विचार प्रभावीपणे समाजामध्ये रुजविला जात नाही. म्हणून सर्वम खल्पितम ब्रह्म, सर्व ब्रह्मच आहे असा जो विचार होता, किंवा अयम आत्मा ब्रह्म हा आत्माच ब्रह्म आहे असा जो विचार होता, त्या विचाराला छेद देऊन सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं की आत्मा वेगळा आहे, परमात्मा वेगळा आहे, देवता शक्ती वेगळ्या आहेत आणि प्रपंच हा दुष्स्वरूप जड जगत जे आहे हे वेगळं आहे. हे आत्मशांती ज्ञान यज्ञाचा जो सोहळा आहे आपला हा 108वा आहे आणि त्या ठिकाणी आमचे गुरुवर्य श्री पट्टाधीशी महंत उपाध्याय कुलभूषण श्री न्यायंबज बाबा शास्त्री उर्फ संगराज बाबा शास्त्री यांच्या परावानीतून त्या ठिकाणी 43 दिवस परमेश्वराचं ज्ञान जे बाबांनी म्हटल्याप्रमाणे की आत्मशांती झाल्याशिवाय विश्वशांती होत नाही, त्याकरता बाबांच्या मुखातून जी ज्याही ठिकाणी ते लोकं ऐकणार आहेत त्यांना शांत करण्यासाठी 43 दिवस हा सोहळा चालणार आहे. त्या सोहळ्यामध्ये देवपूजा प्रसाद वंदन भेटकाळ महानुभावांचा, त्यानंतर महानुभावांचं जे एक थोरलं प्रकरण राहतं महावाक्य म्हणून महावाक्य प्रवचन, त्यावर बाबांचं 3 ते 5 रोज प्रवचन चालणार आहे.